यानंतरची बातमी परभणीमधून। परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये नगर परिषद कार्यालयातच गटारी साजरी केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय। स्वतः नगरसेवकच या पार्टीत बिर्याणीवरती ताव मारताना दिसतायत। इतकंच काय कमी होतं, त्यात या पार्टीत सहभागी लोकांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या दालनासाठी पिण्यासाठी परमिट रूम म्हणून वापर केल्याची माहिती मिळते आहे। दरम्यान ज्या ठिकाणी पार्टी सुरू होती त्या बाळासाहेब ठाकरे सभागृहात सीसीटीव्ही असल्यामुळे सर्व घटना या कॅमेऱ्यात कैद झाली आहे। तर घटनेचा व्हिडिओ सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनलाय। सहभागी नगरसेवक आणि पार्टी करण्यास परवानगी देणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती नगराध्यक्ष मुख्याधिकारी आता काय कारवाई करतात याकडे शहरवासियांचं लक्ष लागलंय। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी राजेश काटकर। राजेश, गंगाखेडच्या नगर परिषद कार्यालयात गटारी साजरी करण्यात आली, अधिक अपडेट्स, काय कारवाई झाली आहे? नक्कीच सलीजा, फार धक्कादायक प्रकार आहे। कारण रविवारी गटारी आमोशा होती आणि गटारी आमोशा ही गंगाखेडच्या कर्मचाऱ्यांनी नगरसेवकांनी मिळून, विशेष धक्कादायक बाब म्हणजे की बाळासाहेब ठाकरे यांच्या सभागृहामध्ये ही साजरी करण्यात आली। त्यामध्ये मटण, माशी, दारू सगळ्या गोष्टीची लयलूट झाली होती आणि तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हे सगळा व्हिडिओ कॅप्चर झाला आणि त्याची व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। आणि गटारी साजरी करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या सभागृहाचा वापर केल्यामुळं नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे आणि आता ह्या कर्मचाऱ्यावर आणि नगरसेवकांवर संबंधित लोकांवर काय कारवाई होती याचं लक्ष आता नागरिकांना लागून राहिलेलं आहे। नक्कीच या संदर्भातील अधिक अपडेट्स राजेश आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। परभणीतला हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। नगर परिषदेच्या ऑफिसमध्ये ही गटारी साजरी करण्यात आली आहे। परभणीच्या गंगाखेडमधला हा धक्कादायक प्रकार आपण बघतोय।